हा उद्योग ज्या शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावर सुरू केला त्यांचा उद्देश असा होता की हा कारखाना या तालुक्याचं आणि या विभागाचं जीवनमान उंचावण्यासाठीचं साधन आहे आणि हे साधन अन्य काही कारणामुळं 2011 पासून रडत कडत हे बंद पडलेलं याच कामगारांनी शेतकऱ्यांनी 2013 पासून पुढाकार घेऊन सुरू करण्याचं काम पुढे नेलेलं आहे। अशा वेळी या 2-3 वर्षामध्ये केडीसीने आपल्या कर्जाच्या खाईत अडकलेल्या कारखान्याची जी कर्ज होती ती उतराई करण्यासाठी प्राप्त मिळवण्यासाठी केडीसी बँकेला आणि हा कारखाना टेंडरमध्ये विकला चालवाय दिला। आता हे अथर्व प्रशासन जे आहे हे अथर्व प्रशासन गेली 3 वर्ष कारखाना चालवताना कोणतंही कायद्याचं नियमन न करता कामगार आणि शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत नाही। 3 वर्षामध्ये या प्रशासनानं कामगाराप्रती आणि शेतकऱ्याप्रती वेगवेगळ्या पद्धतीनं फोडा आणि झोडा या तंत्राचा वापर करून मी सांगेल ते आणि मी म्हणेन ते ही पूर्व दिशा स्वीकारल्यामुळं या कारखान्यामध्ये कारखाना सुरू होत असताना कारखान्याचं काम पूर्ण क्षमतेनं झालेलं नसताना सुद्धा रविवारी तोडणीचा प्रोग्राम जाहीर केला आणि काही वाहनं 2-2500 वाहनं भरून आली। दरम्यानच्या काळात हे सगळं काम पुढे जात असताना गेली 35 दिवस चंदगड तालुका साखर कामगार युनियन सिटूच्या वतीनं जे आंदोलन शांततेने चालू होतं त्या आंदोलनाच्या 35 मागण्या होत्या, 16 मागण्या होत्या, त्या 16 मागण्यामधली बोनस ही एक मागणी होती। या तालुक्यामध्ये अन्य 2 कारखाने आहेत, या 2 कारखान्याच्या प्रशासनानं कामगारांना दिवाळीचा बोनस जाहीर केला। काही कारखान्यांनी दिवाळीच्या 2 दिवस आधी सर्व कामगारांच्या खात्यावर सांगितलेला बोनस पाठवून दिला आणि कामगाराची आनंदाची दिवाळी साजरी करायला त्यांना सुट्टी पण दिली। पण याच प्रशासनानं हे काम वेळोवेळी मागणी करून सुद्धा न्याय मागणी पुढे नेण्याची इच्छा व्यक्त न करता कोणतीही कृती केली नाही आणि जाहीरपणे कुठलाही बोनस किती टक्के देतो हे सांगितलेलं नाही। 16.66% बोनस, 2 महिन्याचा बोनस द्यावा ही आमची त्यावेळी ही 16-15 मागण्यामधली एक मागणी होती। पण अथर्व प्रशासनानं सोमवारपर्यंत त्याच्यावरती कोणतीही योग्य कृती मान सन्मानजनक कृती केली नाही आणि म्हणून शिफ्ट लावली गेली आणि या शिफ्टला विरोध करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी आपण चंदगड तालुका साखर कामगार युनियनच्या वतीनं पत्र दिलेलं होतं। पण या पत्राचा कोणताही विचार न करता त्यांनी शिफ्टला चालू केली आणि शिफ्टप्रमाणे कामगारांना यायला सांगितलं। दरम्यानच्या काळात ही शिफ्ट देत असताना कायद्याचा अवलंब केला पाहिजे अशा पद्धतीची विचारणा सोमवारी जिल्ह्याचे कामगार अधिकारी या कारखान्याच्या कार्यस्थळावर आलेले होते आणि त्यांनी सांगितले की फॅक्टरी इन्स्पेक्टरचं ही शिफ्टची नोटीस आणि शिफ्टचा सगळा तक्ता दाखवून त्यांची मान्यता घेऊन आपली कारखान्याची शिफ्टची त्याची काही कार्यवाही ती केली पाहिजे। गेली 3 वर्षे या व्यवस्थापनानं कामगार अधिकाऱ्याचा कायदा आणि शिफ्ट लावण्याबद्दलची जी काही कार्यवाही आहे ती कायदेशीर केलेली नाही। म्हणजेच प्रत्येक वेळी मी म्हणेन की पूर्व दिशा अशा पद्धतीची प्रवृत्ती या व्यवस्थापनानं स्वीकारल्यामुळं त्या दिवशी थोडा गोंधळ झाला आणि या गोंधळामधून काही अनुचित प्रकार घडण्याची गोष्ट झालेली होती। पण कामगारांनी त्यांच्या चुकीच्या प्रवृत्तीनं आणि चुकीच्या निर्णयामुळं त्यांच्याच लोकांनी काही चुकीच्या गोष्टी करण्याचा पुढाकार घेतला आणि परिणामी कामगारांना गेटवर अडवलं गेलं। आता कामगार 3 वर्ष करत होते,
हेच कामगार कारखाना सुरू असताना सुद्धा आतापर्यंत काम करत होते आणि काम नाकारणं हा भारतीय संविधानाने दिलेला कामगाराचा अधिकार या व्यवस्थापनाने गुंडाळलेला आहे। म्हणजेच चुकीच्या प्रवृत्ती चुकीच्या गोष्टी पुढे नेण्याचं कारस्थान या व्यवस्थापनाने केलेलं आहे आणि यामध्ये काहीतरी गोंधळ झाला आणि गोंधळ होऊन गेट बंद केल्यानंतर कामगार चिडले। जे कामगार भाकरी बांधून ड्यूटीवर आलेले होते संप झाल्यानंतर 26 दिवस एकही दिवस सुट्टी न घेता या कामगारांनी जवळजवळ 99% काम 12 तास काम करून पूर्ण केलेलं होतं आणि फक्त रविवारी सुट्टी आम्ही घेणार म्हटल्यानंतर ते व्यवस्थापन भडकलं आणि त्यांनी या चुकीच्या पद्धतीची गोष्ट केली। आता या चुकीच्या पद्धतीला योग्य काम करूनही 3 वर्ष पगारात कपात करून जवळजवळ 7.5 कोटी रुपये या व्यवस्थापनाला कारखाना चालवायला या कामगारांनी आपल्या पगारातले दिलेले। अशा चांगल्या गोष्टी चांगलं सहकार्य शेतकरी म्हणून आणि कामगार म्हणून करून सुद्धा या व्यवस्थापनाने योग्य विचार करून या कामगारांना मानुषीची वागणूक आणि नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे पगार देण्याची गोष्ट या 3 वर्षात केली नाही आणि म्हणून वेतन आयोग 19 लागू झाला पाहिजे। वेतन आयोगामधल्या असलेल्या सगळ्या सेवाशक्ती प्रत्येक कामगाराला या व्यवस्थापनाने दिल्या पाहिजेत। यासाठीचा लढा कित्येक दिवस चालू होता पण या व्यवस्थापनानं चुकीच्या गोष्टीचा अर्थ लावून आपलं काम पुढे रेटायचं काम केलं आणि यामधून ही गोष्ट घडलेली आहे। सोमवारी बैठक झाली, या बैठकीमध्ये न्यायाची गोष्ट कुठलीही कायद्यानं करण्यासाठी जी काही विचारधारा लागते ती या व्यवस्थापनाकडं नाही, त्याचा अभाव आहे किंवा त्यांची ती चुकीची प्रवृत्ती आहे आणि या चुकीच्या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी आपण पुढाकार घेतला। त्याचवेळी 70 कामगारांना निलंबनाच्या नोटिसा दिल्या, 2 दिवसात आम्हाला नोटिसा मिळाल्या नव्हत्या, काल संध्याकाळी नोटिसा प्राप्त झाल्या आणि आज सकाळी काहींना प्राप्त झाल्या आणि आम्ही आज हलकरी फाट्यावरती त्याचा निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहोत। 70 कामगारावर ही निलंबनाची नोटीस, 17 कामगारावर केसेस घातलेले आहेत आणि हे जे काही चुकीचं आणि अनुचित वर्तन या व्यवस्थापनाचं आहे याला जाब विचारावा आणि जाब नुसता त्या कारखान्याच्या अड्ड्यामध्ये विचारून चालणार नाही, रस्त्यावर येऊन लोकांच्या समोर हे जे काही चुकीचं या अथर्व प्रशासनानं चालवलेलं आहे याला कुठंतरी पायबंद घातला पाहिजे, त्याला चुकीच्या गोष्टीला शासन मिळालं पाहिजे। ही गोष्ट आम्ही रस्त्यावर येऊन आज या ठिकाणी मांडतो। आपण बघितलं की या प्रशासनानं विना अट विनी विला विलंब नोटिसा मागे घेऊन कामावर बोलवले पाहिजे, त्यांना काम हाताला दिलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना या आमच्या त्रिपक्षीय करारातल्या सेवा शर्तीबद्दल कामगारांच्या काही ध्येय मागण्या आहेत, ज्या 16 मागण्या आम्ही दिलेल्या आहेत त्याचं व्यवस्थित सुलभीकरण कामगाराच्या बाजूनं करारात रूपांतर होऊन तो करार झाल्यानंतर काम सुरू होईल असा आमचा विचार आहे आणि तोच विचार आणि आज 3 पक्षीय कराराप्रमाणे आम्हाला सगळा न्याय आणि फरकासह रक्कम मिळाली पाहिजे। आता मागील थकीत वेतनासह या सगळ्या गोष्टी आम्ही आज मागत आहोत। शेतकऱ्यांचं 24 कोटी रुपये 2010 आणि 2011 गळीत हंगामामध्ये देय रक्कम आहे, ती देय रक्कम या व्यवस्थापनानं 12% व्याज दरानं 65 कोटी रुपये KDC बँकेचे दिलेले आहेत हप्ते पाडून। तो करार करताना 3 वर्ष करार मागून सुद्धा या व्यवस्थापनानं दडवून ठेवला आणि कामगारांबरोबर करार 3 वर्षामध्ये करायला पाहिजे होता, तो केला नाही। आता आमचा 30 कोटीचा जो कामगारांचा पगार आहे तो पगार कसा देणार आणि तो देत असताना करार कामगारांच्या संघटनेबरोबर व्यवस्थित करून 12% व्याजानं ती सुद्धा आम्हाला रक्कम दिलेली पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची सुद्धा 24 कोटीची जी रक्कम आहे ती सुद्धा 12% व्याज दरानं मिळाली पाहिजे आणि इथून पुढं ह्याच विचारावर आणि ह्याच मागणीचा पुढं रेटा लावून आम्हाला न्यायाची आणि हक्काची आम्हाला मागणी पुढे न्यायची आहे। नक्कीच आपण बघितलं, तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय रास्त आहे, आमचं असं उत्तर आज सुद्धा आहे आणि इथून पाठीमागे सुद्धा आहे। आम्ही सतत चर्चा करायला तयार आहोत, चर्चा करत असताना कोणतीही आडकाठी न ठेवता शुद्ध हेतू ठेवून
कामगार पुढे चालला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे आणि हा उद्योग जिल्ह्यात नाही राज्यात एक नंबरचा झाला पाहिजे या विचारानेच आम्ही सतत चर्चा करायला पुढाकार घेतो। पण हे जे प्रशासन आहे, हे प्रशासन नियम आणि कायदा कामगारांनी मागणी केली म्हटल्यानंतर निलंबन करणं, त्या कामगारांना 17 कामगारांना कायदेशीर नोटिसा देऊन 70 कामगारांच्या बातीवर अन्याय करणं, या सगळ्या नियमाच्या गोष्टी विरोधात गेला एखादा कामगार की पुढे न्यायचं काम करतं। 13 बदल्या प्रत्येक कामगारांच्या वेगवेगळ्या ठिकाणी 13 कामगारांच्या केलेल्या आहेत। कोल्हापूर हेड ऑफिसला एकाच दिवशी 13 कामगारांच्या बदल्या केल्या। म्हणजे कामगार आपल्या हक्काबद्दल आणि अधिकाराबद्दल जर मागत असेल तर त्याला न्याय दिला जात नाही, त्याला उलट सजा दिली जाते कायद्याचा धाक दाखवून। आणि ह्या कायद्यामध्ये वेतन आयोग 19 महाराष्ट्रभर संपूर्ण कारखान्यामध्ये लागू झालेला आहे। काही कारखान्यांनी दिवाळीच्या अगोदरच पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्यानं फरकासह रक्कम एक रकमी घातलेली आहे। असं महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रात हे सगळं चांगलं काम आपल्या महाराष्ट्रात सुरू असताना या महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये चंदगड तालुक्यात असलेल्या दौलत कारखान्यामधील कामगारांना न्याय देण्याचं काम हे करत नाही, म्हणून त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवायसाठी माननीय जिल्हाधिकारी न्यायदंडाधिकारी यांच्यापर्यंत सुद्धा न्याय मागायला गेलेलो होतो। पण हे सगळं काम या प्रशासनाच्या पातळीवर झालेलं नाही आणि म्हणून निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो। आता एकूण किती इथं या ठिकाणी उभा आहे? आपण बघितलं की अजून देखील 600 कामगार या ठिकाणी निदर्शन करताना पाहायला उपस्थित। मागणी एक आहे, मागणी अनेक आहेत, त्या त्यांनी बोलून दाखवल्या। कामगार एक कुटीचा, कामगार एक कुटीचा, कंपनीतील सर्व कामकाज ऑफ सीजन मधील केबिनचे कामकाज पूर्ण करण्याकरता चालू न राहता बंद पडले आहे। आपण या बेकायदेशीर संपामध्ये सहभागी झालात तो सदरच्या संपाबाबत व्यवस्थापन कंपनीच्या वतीने कामगार न्यायालयात कोल्हापूर या ठिकाणी दावा दाखल करण्यात आला आहे। आला तरी सदर दाव्यामध्ये निर्माण मे कामगार न्यायालय कोल्हापूर यांच्या वतीने सर्व कामगारांना कंपनीच्या आवारामध्ये दंगा धोका अथवा अन्य हिंसक कृत्य करण्याकरता प्रतिबंध करण्यात आलेला आहे। सदरचा अंतरिवाद्यात अस्तित्वात असलेबाबतची बाब आपणास व आपले श्रमिक संघटनेस पूर्णतः माहीत आहे। आपला बेकायदेशीर संप सुरू असतानाच्या दरम्यान मी जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांच्या पुढाकाराने दिनांक 22/9/2022 रोजी मीटिंग आयोजित करण्यात आली होती व सदर कामगार मीटिंगमध्ये कामगारांना पगार द्यावा चर्चा होऊन समन्वय धुळ्याने तोडगा निघाला होता। व्यवस्थापन कंपनीच्या वतीने दरवेळी पगाराचा बोजा आर्थिक अडचण नमूद करून व त्यांचे कायदेशीर सूत्रप्रमाणे व्यवस्थापनाने आणखी थोडा आर्थिक भार स्वीकारून कामगारांना पगारवाढमध्ये ठरवण्यात आले होते व त्याचप्रमाणे साधारण 5 कोटीचे वार्षिक आर्थिक बोजा कंपनीवर येणार आहे। सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये वास्तविक पाहता कंपनीचा आर्थिक बोजा पेलवणे सुखकर नाही, तरीही सरासर विचार करून कंपनीने दर सदरवेळी त्यास मान्यता दिली व त्याप्रमाणे कंपनीच्या वतीने सकारात्मक ठेवून तरी अशा पद्धतीने अत्यंत हिंसक स्वरूपाचे कृत्य घडण्याने आपणास येथून पुढे कंपनीच्या आवारामध्ये सेवेकरता उपस्थित राहून देणे हे धोकादायक ठरणार आहे। तसेच व्यवस्थापनाचे प्रस्तावित करण्यात येत असलेल्या शिस्तभंगाच्या कारवाई अंतर्गत यापुढे दिले जाणारे आरोपपत्र व त्यानुषंगाने पुढील केली जाणारी कायदेशीर कारवाई यामध्ये आपल्याकडून बाधा निर्माण होऊन व्यवस्थापनाचे तोंडी व कागदोपत्री साक्षी पुरवण्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच आपल्याकडून अशा पद्धतीच्या हिंसक स्वरूपाच्या कृत्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दाटपणे असल्याने व्यवस्थापनाच्या वतीने नाईलाजास्तव सध्याच्या परिस्थितीमध्ये आपणास सेवेमधून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निलंबन कारवाईमध्ये आपण कंपनीच्या आवारामध्ये येण्याचे नाही व कंपनीच्या आवारामध्ये पूर्ण परवानगीशिवाय कंपनीत प्रवेश करण्याचा नाही याची नोंद आपण निलंबन कालावधीमध्ये कायद्याप्रमाणे जे होणारा विलंब पत्ता कंपनीवर पण अदा केला जाईल याची आपण नोंद घ्यावी। येण्याप्रमाणे निलंबन आदेश सदरचा आदेश व्यवस्थापन आपल्या विरुद्ध त्यांच्या अन्य कायदेशीर कारवाई करण्याच्या हक्कास बाद आणणे न आणण्याकरता देत आहे याची नोंद घ्यावी।
सगळा निषेध आपण करायला या ठिकाणी एकत्र आलेलो। मी आता घोषणा देतो, कर्मचाऱ्यांना निलंबित निलंबितचा आदेश करणाऱ्या प्रशासनात निलंबनाचा आदेश जाहीर करणाऱ्या प्रशासनात अरे आता प्रशासनाचं करायचं काय?